धन्यवाद आज जागतिक पर्यटन कारण हल्ली पर्यटन पर्यावरण दोन्ही एकत्र असल्यामुळे आणि आम्ही दोघेही मिक्स करत असल्यामुळे खरं तर दोन्ही दिवसाचे पण आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब महसूल मंत्री महोदय बाळासाहेब थोरात साहेब वलसा नायरजी मिलिंदजी जयश्रीजी सावळकरजी दांडेकरजी सगळेच आणि इथे उपस्थित असलेले सगळेच स्टेक होल्डर्स महत्वाचे स्टेक होल्डर्स आणि सगळे झूम कॉलवर असलेले मान्यवर आज खरोखर आनंद होतो आहे कारण हे दुसरं आमचं पर्यटन दिन आणि ह्या दिवशी खरं तर कोविड जगभरात असत असताना गेलं वर्ष पूर्ण आपल्या लॉकडाऊनमध्ये असले असताना ज्या काही आज ह्या खात्यांनी आपण बघितलं अस जे काही काम केलं आहे त्याचं नुसतं एक ओळीचं किंवा एखादं पानावर छापून नाही तर पूर्ण बुकलेट आज छापायला लागलेलं आहे ह्याचा मला खरखर आज सार्थ अभिमान आहे आणि मी पूर्ण खात्याचं अभिनंदन करतो खर तर जेव्हा मंत्रिमंडळ बनत होतं जेव्हा खाती वाटप झाली तेव्हा अर्थात एक विचार मनात होता की खातं कुठचं आणि कुठचं मिळेल आम्हाला काय होईल तेव्हा मुंबईत आणि महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर जेव्हा आम्हाला विचारलं गेलं की कुठचं खातं कसं खातं काय तर तेव्हा नक्कीच मी एक थोडी मागणी केली मुख्यमंत्री महोदयांकडे की जर टुरिझम खातं मिळालं तर आनंद होईल एवढे वर्ष जे बघत आलेलो आहे जे काही पॅटर्न असतं मंत्रिमंडळाचं टूरिझम खातं असं असतं की थोडं बाजूला किंवा कमी लक्ष देणारं असं टुरिझम खातं असतं पण मी स्वतः आणि माझ्या ज्या सहकारी मंत्री आहेत अदितीजी आम्ही दोघंही तिशीतले आहोत आमचा हाच विचार होता की हे खातं जे आहे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम जे आहे डिपार्टमेंट ऑफ टुरिझम जे आहे त्याला आम्ही दोघंही मिनिस्ट्री ऑफ यूथ आणि मिनिस्ट्री ऑफ फ्युचर म्हणून साधत समर्थ असतो कारण हे खातं जर असेल आपण बघितलं तर आज पोस्ट कोविड काळात जेव्हा पोस्ट कोविड सुरू होईल अजूनही पोस्ट कोविड सुरू झाला नाही मला मुख्यमंत्री महोदय में सांगतीलच कारण पोस्ट कोविड हा एक महत्त्वाचा काळ असेलच जा। अजूनही काही देश जे ओपन अप झालेले आहेत टुरिझमसाठी असेल बिझनेससाठी असेल ऐंशी टक्के वॅक्सिनेशन झाल्यानंतर देखील काळजी घेत आहेत म्हणून पोस्ट कोविड अजून आपण सांगू नाही शकत पण जेव्हा केव्हा ओपन अप होईल तेव्हा इकॉनॉमी रिवायवल जी होईल ती मला वाटतं हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल टुरिझम ह्या क्षेत्रातून होईल आणि म्हणून आपण हे सगळे स्टेक होल्डर्स नुसतं आपल्या राज्यासाठी नाही तर देशासाठी महत्वाचे आहेत आज खरोखर हे सगळं बघत असताना कोविडच्या काळात आणि आपण इथे काही टुरिस्ट कंपनीज आहात काही ट्रॅव्हल टुरिझमच्या कंपनीज आहात आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेलं वर्ष दीड वर्ष आपल्या सर्वांसाठी कठीण होतं कारण लॉकडाऊन म्हणजे आपलं बिझनेस सगळं बसलेलं होता आणि बस सुरू कधी होणार कधी पर्यटन येणार पर्यटक कधी येणार आपल्या राज्यात हा विचार होताच अजूनही इंटरनॅशनल टुरिझम काही सुरू झालेलं नाही पण हे होत असताना मला वाटतं गेले एक वर्ष आमच्या खात्यात देखील आमचा विचार जो सुरू होता की ठीक आहे जर टुरिझम बंद असेल जर टुरिस्ट येत नसतील तर आपण नक्की करावं काय त्यावेळी वलसाजी मला वाटतं मिलिंदजी आपण आहात धनंजयजी आपण आहात जयश्रीजी आशुतोष आता दिल्लीत आहेत दांडेकेटा इथे आहेत सगळेच आम्ही मिळून आम्ही एकच हे केलं की आत्ता जर बाहेरचे पर्यटक येत नसतील हॉटेल्स बंद असतील सगळं हा पूर्ण जो व्यवसाय तो बंद असेल तर आपण कोविडनंतर हा व्यवसाय परत वाढेल कसा ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून स्वतःकडे बघून पॉलिसी रिफॉर्म कशी कर करता येईल ह्याच्यावर है आम्ही लक्ष केंद्रित केलं ह्या पॉलिसी रिफॉर्ममध्ये अर्थात आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसवर पहिलं लक्ष दिलं आठ ते दहा वेगळे वेगळे डिपार्टमेंट्सना सोबत घेऊन दोन तीन बैठकं झाल्या उपमुख्यमंत्री महोदयांकडे बैठका झाल्या आणि सत्तर ते ऐंशी ॲप्लिकेशन फॉर्म सत्तर ते ऐंशी लायसन्सेस आणि खरं तर आम्ही सगळे आठ दहा डिपार्टमेंट्स एकत्र बसल्यानंतर असं होतं की काही काही डिपार्टमेंटना माहिती देखील नव्हतं की हे अजून फॉर्म आहे की नाही आहे किंवा ही परवानगी लागते की नाही वर्षानवर्ष जसं सुरू होतं तसं होतं पण पहिल्यांदा आपण ऐंशी लायसन्सेसवरनं दहा लायसन्स वर आणलो म्हणजे जर कोणाला महाराष्ट्रात हॉटेल उघडायचं असेल तर फक्त आणि फक्त दहा लायसन्सची गरज आहे बस आपण सेल्फ आणि हे सगळं असं नाही की एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागतील आपण टाइम बाउंड परमिशन्स ह्याच्यावर आपण केलेलं आहे म्हणजे तुम्ही एकदा ऍप्लिकेशन दिलं तर तीन महिन्याच्या आत तुम्हाला परवानगी तुमच्या हातात मिळाली पाहिजे हेच पुढे जाऊन डिस्ट्रिक्ट आज आहेत डिव्हिजनल कमिशनर्स आहेत त्यांच्या सहकार्याने जिथे जिथे काही हॉटेलना अडचण येत असतील आपण आपण सोडवण्याचा एक ध्येय आहे अर्थात हे होत असताना नव्याण्णव पासून मला वाटतं म्हणजे वीस एक वर्ष पेंडिंग असलेलं इंडस्ट्री स्टेटस उद्योगाचा दर्जा तो देखील आपण देऊ शकलेलो कितीतरी अशा परवानग्या होत्या अशा कितीतरी प्रस्ताव होते जे वर्षान वर्ष पेंडिंग होते ते सी एम साहेब असतील डी सी एम साहेब असतील महसूल मंत्री साहेब असतील यांच्याकडे बैठका घेऊन आपण ते पुढे मार्गी लावू शकलेलो एक चांगली गोष्ट ह्याच्यात चा, हीच आहे की जसं मी सांगितलं की हे खातं टुरिझमचं खातं आधीकडे एवढं कोणाचं लक्ष नव्हतं कदाचित इतिहासात पहिल्यांदा लॉकडाऊनच्या आधी बजेटरी प्रोव्हिजन जी होती ती सगळ्यात जास्ती आपल्या काळात झालेली आहे आणि मागच्या वर्षी झालेली आहे अर्थात लॉकडाऊनमध्ये जे काही कट लागले कारण कोविडचा काळ होता ते लावायला लागलेले आहेत पण पुन्हा एकदा जी सुरुवात आपण करत आहोत ती का जोरदार एक प्रगतीपथावर करत आहोत आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की रिव्हेंज टुरिझम जे वाढत आहे ते रिव्हेंज टुरिझम दोन्ही बाजूनी एक थोडं चांगलं पण आहे वाईट पण आहे कारण कोविडचे प्रोटोकॉलचं पालन केलं आपण तर ते चांगली गोष्ट आहे पण अर्थात काळजी घेत घेत आपण पुढे जे जात आहोत मला वाटतं हे महत्वाचं आहे की जेवढे हॉटेल्स आता आपण इज ऑफ डुईंग बिझनेस पॉलिसी आल्यानंतर इंडस्ट्री स्टेटस आल्यानंतर कितीतरी क्षेत्र आपण जे उघडलेली आहेत कितीतरी जिल्ह्यांमध्ये जसं आता वलसाजी सांगत होतं की नऊ ऑक्टोबरला आपण पाठपुरावा करून चिपी एअरपोर्ट उघडत आहोत चिपी एअरपोर्ट आहे गोव्यातलं मोपा जे आपल्या महाराष्ट्राचं जवळ आहे आपले जे कोस्टल हायवे होत आहेत मुंबई गोवा रस्ता होत आहे ह्या सगळ्यामुळे आपलं जे पर्यटन आहे ते वाढत आहे आणि जास्तीत जास्ती हॉटेल्स जगभरातले इंटरनॅशनल चेन आता आपल्याबरोबर बोलत आहेत त्या दिवशी आम्ही सात हॉटेलचं पण एक प्री मीटिंग केली सगळ्यात चांगले सर्वोत्तम जगातले फायव्ह स्टार हॉटेल चेंज असतील सेवन स्टार हॉटेल चेंज असतील ते त्या मिटिंगमध्ये आलेले आणि एक समाधानाची गोष्ट अशी आहे आणि आपल्या सर्व स्टेक होल्डर्सना पण आनंद होईल की सर्वोत्तम जे हॉटेल्स आहेत जगातले ते ह्या बीडमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत प्री बीडमध्ये येऊन गेलेले आहेत आणि पुढच्या एका वर्षात मोठे मोठे हॉटेल चेंजची नावं आपल्याला महाराष्ट्राच्या नुसतं मुंबई आणि पुण्या नाही तर वेगळ्या वेगळ्या डिस्ट्रिक्समध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसतील ह्याचा मला अभिमान आहे हे सगळं होत असताना अर्थात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ती देखील आपण प्रगतीपथावर आणलेली आहेत मग डी पी डी सीमधून असो किंवा एम आय डी सीमधून असो एम टी डी सी असेल एम एम आर डी असेल पी एम आर डी असेल जिथे जिथे गरज आहे तिथे रस्ते महत्त्वाचे असतील रोपवे वे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मार्गी लावत आहोत महाराष्ट्र जर आपण बघितलं परवाकडे मी एका असोसिएशन म्हणजे फिकीच्याच कार्यक्रमात होतो आणि तेव्हा मी हेच सांगितलं की डेक्किन ओडिसी असेल आपले हॉटेल्स असतील आपले बीचेस असतील महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे सर्व काही आहे आपण आज व्हिडिओ पण बघितलं असेल ॲडव्हेंचर टुरिझम पॉलिसी असेल कॅरेवॅन टुरिझम पॉलिसी असेल बीचशॅक पॉलिसी असेल एका राज्यात करण्यासारखं केवढं काय आहे मला वाटतं हे या खात्यातल्यानंतर जाणवायला लागलं जेव्हा आम्ही राजकीय दौरे करत असतो तेव्हा कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी बघण्यासारखं असतंच आणि या दौऱ्यांमध्ये जेव्हा गाडीचे ताफे जात असतात तेव्हा मी थांबवून तिकडची काही फोटोग्राफी करत असतो आज आपण जर बाहेरचं फोटोग्राफी एक्झिबिशन बघितलं मिलिंदजी मला वाटतं हे आपण फोटोग्राफी एक्झिबिशन देशभरात वेगळ्या वेगळ्या होर्डिंग्सवर असेल सोशल मीडियावर असेल आपण करायला पाहिजे कारण हे जर बघितलं तर मला खात्री आहे की इंटरनॅशनल टुरिझम तर येईलच पण आता जे डोमेस्टिक टुरिझम आपण उग उघडलेलं आहे ते शंभर टक्के आपण महाराष्ट्रात आकर्षित करू शकू कारण हे आपलं राज्य एकमेव असं राज्य आहे जिथे अर्थात सातशे वीस किलोमीटरची आपल्याला कोस्टलाईन लाभलेली आहे सह्याद्री आहेत आपल्याकडे विदर्भ आहे पूर्ण संत्री असतील मग आपल्याकडे ॲग्रो टुरिझम जे वाढत आहे स्ट्रॉबेरी ते संत्री ते आंबा काजू हे सगळं आपल्याकडे आहे मंदिरं आहेत हेरिटेज आहे मला वाटतं जगाला दाखवण्यासारखं जे जे हे आपल्या देशामध्ये हिंदुस्थानामध्ये आहे ते आपल्या महाराष्ट्रात आहे कदाचित वाळवंट सोडलं तर सगळं काही आहे पण हे सगळं करत असताना मला आपली सर्वांची मदत पाहिजे आणि म्हणून आपण आज ही स्टेक होल्डर्सना इथे बोलवलेलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यासोबत एकत्र बसून महाराष्ट्रात पर्यटन वाढवायचं कसं ह्याच्यात नुसतं आम्ही आपल्याला सांगणार नाही होतं आपल्याकडून ऐकणं हे गरजेचं आहे कारण आपल्या सगळ्यांचा जो अनुभव आहे तो आम्हाला फार महत्त्वाचा आहे आपले अनुभव घेण्यासाठी आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यांना सोबत राहून महाराष्ट्र कसं पुढे नेता येईल कारण आपण बघाल आपलाच अनुभव याच्यात सांगत असेल की जगात काही असे महत्वाचे देश आहेत जे पूर्णपणे टुरिझमवर चालत असतात पूर्णपणे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे काय आपण हे बघायला ही भिंत बघायला आपण एवढे हजारो माईल घेऊन आलो आपण विमान घेऊन आलो पण तिथे गेल्यानंतर जे कळतं तसं आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आपल्या राज्यात आहेत त्या देशभरात नेण्यासाठी जगभरात नेण्यासाठी आपली मदत पाहिजे आमचं एक अनुभव असा आहे की ज्या काही गोष्टी पर्यटनासाठी असतील महाराष्ट्रासाठी असतील आम्ही सी एम साहेबांकडे असेल डी सी एम साहेबांकडे नेलेले आहेत कधीही ते नाही बोलत नाहीत आणि ह्या खात्याला नेहमी प्रोत्साहन देत असतात नक्कीच मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षात आपण महाराष्ट्राला जसं आज आपण काही सर्वेसमध्ये नंबर वन आलेलो हो, आहोत जेव्हा कोविडचा काळ निघून जाईल आणि माझी खात्री आहे की कोविडचा काळ लवकरच निघून जाईल आपण सर्वच जगाला दाखवू शकू की महाराष्ट्र हा खरोखर महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे आपण नक्कीच दाखवू शकतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जागतिक पर्यटन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि आपले आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्या स्टेक होल्डर्सचे असतील आणि सगळ्यांचं सहकार्य सांग मिळण्यासाठी आपल्याकडे विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र